कोकणसह मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट. मुंबईच्या दक्षिण भागात 6 आणि 7 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. 10 जूनला MHT CET चा निकाल. बी आणि BSc BEd CET चा निकाल 12 जून रोजी. राज्य CET सेलकडून निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर. सहायक प्राध्यापकपदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार. यंदा प्रथमच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे PhD साठी प्रवेश मिळणार. आजपासून पंढरपुरात विठुरायांचं परस्पर्श दर्शन सुरू. 79 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाविकांना विठुरायाचं थेट दर्शन करता येणार. विमान प्रवाशांना एअर टर्बुलन्सची माहिती आधीच मिळणार. प्रवासी सुरक्षेसाठी इंडिगोकडून विशेष सॉफ्टवेअर प्रणालीची चाचणी सुरू. अरविंद केजरीवाल जेलमधूनच लोकसभेचा निकाल पाहणार. अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने 5 जूनपर्यंत राखून ठेवला. ठाण्याचा लोकसभेचा गड एकनाथ शिंदे राखणार. शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचा विजय होणार. राजन विचारेंच्या पराभवाची दाट शक्यता. उदयनराजेंना साताऱ्यात पुन्हा धक्का. एक्झिट पोलमध्ये उदयनराजेंच्या पराभवाचा अंदाज. शशिकांत शिंदेंना सातारकर संधी देण्याची शक्यता. धमक्या आणि ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाहीत. संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, तर एक्झिट पोल फ्रॉड असल्याचाही राऊतांचा दावा. एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यावर संजय राऊतांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा. रेशनच्या प्रत्येक गोणीत 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचं महसुलाच्या पंचनाम्यात उघड. देशात तिसरी बार मोदी सरकार. एक्झिट पोल कंपन्यांचा कौल मोदी सरकारला. देशभरात मोदीच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज. मे महिन्यातील GST संकलन 1.73 लाख कोटींवर. मे 2023 तुलनेत संकलनात 10% वाढ, तर देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील घटीमुळे संकलनात वाढ. मान्सून 24 तासात दक्षिण कर्नाटकात दाखल होणार, तर पुढील 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज. राज्याला 2 दिवस उष्णतेच्या लाटांपासून दिलासा. ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा अंदाज. अरुणाचल विधानसभेत भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल. मतमोजणीच्या सुरुवातीच्या करारांमध्ये भाजपला 46, तर NEPBच्या 6 जागांवर आघाडी. G20 वर्ल्ड कप मध्ये USAची विजयी सलामी. कॅनडावर 7 विकेट्स आणि 14 बॉल्स राखून मात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.